नमस्कार। उद्योग वर्तमान मध्ये आज आपल्याबरोबर एक विशेष अतिथी आहेत। त्यांचं नाव आहे पीतांबरी उद्योग समूहाचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत श्री रवींद्रजी प्रभू देसाई। साधारणपणे 33 वर्षांपूर्वी बायको गेली माहेरी, काम करी पीतांबरी असं म्हणत पीतांबरी ही बाजारामध्ये आली आणि बघता बघता या क्षेत्रातलं संपूर्ण मार्केट हे पीतांबरीने अक्षरशः व्यापून टाकलं। दर्जा आणि गुणवत्ता या जोरावर पीतांबरी आज फक्त आपल्या भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये व्यापार करत आहेत। पीतांबरीची ही यशोगाथा नेमकी काय आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत श्री रवींद्रजी प्रभुदेसाई। सर नमस्कार। नमस्कार सर। माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे, आज तुमचा देखील वाढदिवस आहे पण पीतांबरीचा वाढदिवस कधी असतो? पीतांबरीला आता 33 वर्ष झाली। 1 एप्रिल 1989 पीतांबरीची स्थापना झाली। आज माझ्या 59 वर्षाचा माझा वाढदिवस आहे। त्याच्याबद्दल मी सगळ्या श्रोत्यांचे आभार मानतो की पीतांबरीला भरभरून तुम्ही जसा प्रतिसाद दिलात तसाच तुम्ही सतत देत राहाल। नक्कीच, पीतांबरीला 33 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे साधारणपणे 11-11 वर्षांचे हे टप्पे आहेत। या 11 वर्षांच्या टप्प्यांना तुम्ही कशा पद्धतीने डिफाईन कराल, कशा पद्धतीने हे 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत काय सांगाल? चांगला प्रश्न आहे। आपण जर का असं बघितलं की एक सुरुवातीला जन्म एखाद्या संस्थेचा होतो आणि त्याचं आपण म्हणतो की बाल्यावस्था असते, तर पहिली 11 वर्ष ही थोडीशी बाल्यावस्था होती असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे प्रोडक्शन, वेगवेगळे डिपार्टमेंट, प्रोडक्शन, अकाउंट्स, त्याच्यानंतर मार्केटिंग, ॲडमिनिस्ट्रेशन, अशा सर्व डिपार्टमेंटची स्थापना झाली आणि पूर्ण महाराष्ट्रभर पहिल्या 11 वर्षामध्ये आम्ही पसरत गेलो। त्याच्या पुढच्या 11 वर्षांमध्ये असं म्हणता येईल की महाराष्ट्राच्या बाहेर इतर जी राज्य होती ती भारतभर आम्ही गेलो आणि आताची जी त्याच्या शेवटची जी 11 वर्ष आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिव्हिजन्स आपण ज्या सुरू केल्या तर त्याचा विस्तार झाला असं आपल्याला म्हणता येईल। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माझे वडील कैलासवासी वामनराव प्रभुदेसाई यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता आणि अगदी खेड्यातून म्हणजे राजापूरसारख्या तालुक्यातून तळवडे गावातून ते मुंबईमध्ये आले आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावरती त्यांनी ठाण्यामध्ये विक्रम ट्रान्सपोर्ट नावाचा उद्योग चालू केला। तर त्यांनी त्यांची शिकवण अशी होती की कुठलंही ज्या व्यवसायामध्ये आपण काम करत असू त्याची आपल्याला लाज वाटता कामा नये। आणि जसं ट्रान्सपोर्टमध्ये असताना आम्ही एखादा आपलं प्रवासामध्ये असताना चाक पंक्चर झालं तर पंक्चर काढण्यापासून गाडीला काही ढकलण्यापासून हात काळे करण्यासाठीचं कुठल्याही प्रकारचं असं कमी पण आम्हाला वाटत नसे, तो तीच शिकवण आम्ही पीतांबरीच्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आम्ही अनंत स्मृती नावाचं आमचं स्वतःचं घर होतं आणि पहिल्या मजल्यावरती आम्ही राहत होतो आणि खालच्या मजल्यावरतीच आम्ही पीतांबरीचं आमची फॅक्टरी म्हणजे घरातच सुरू केली होती आणि तिथपासून अगदी सगळी पिंपं हलवणे, त्या बोडींचं वजन करून घेणे, पावडर बनवणे, चाळणे, पॅकिंग करणे हे सगळ्या गोष्टी आम्ही घरातलेच लोकं करत होतो आणि त्या त्या टप्प्यामध्ये जी काय मेहनत करायला लागली आता हे काय आयुष्यभर आम्हाला करायचं नव्हतं आम्हाला माहिती होतं। तर त्याच्यानंतर मग सेल्समनची ही असेल की आपल्याला पीतांबरी जेव्हा आम्ही तो शोध लागला त्याचा आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक आम्ही इन्स्टिट्यूशनल सेलमधनं नंतर मग आम्ही FMCGमध्ये आलो। तर FMCGमध्ये आल्यानंतर लगेचच काय सगळ्यांना ते प्रोडक्ट माहिती होत नाही तर सॅम्पलिंग सगळ्या घरोघरी करतानासुद्धा आम्ही लाज बाळगली नाही। त्याच्यानंतर जे काय प्रॉडक्ट पुन्हा फॅक्टरीमध्ये आम्ही जेव्हा घेऊन गेलो गणपतीपाड्यामध्ये ठाण्याच्या जवळच इंडस्ट्रियल इस्टेट आहे तर तिकडेसुद्धा मेहनत करण्याची आमची कायम तयारी होती आणि ही जेव्हा आपल्याला मेहनतीला जेव्हा आपण बुद्धीची किंवा आपण सगळ्या लोकांची मदत आपण घेतो तेव्हाच एखादा उद्योग यशस्वी होऊ शकतो। कुठल्याही व्यवसायामध्ये पहिला करोड जो असतो तो अत्यंत इम्पॉर्टंट असतो, म्हणजे पहिल्या 1 करोडचा सेल अचीव करणं, 1 करोडचं टार्गेट अचीव करणं हे अत्यंत अवघड असतं, खूप जिकिरीचं असतं, सगळ्या संघर्षाचा हा प्रवास असतो। हा प्रवास तुमचा कशा पद्धतीचा होता? नेहमीमध्ये आपण जेव्हा तुम्ही जसं म्हणालात की स्टॅग्नन्सी येते म्हणजे एस नावाचं जे इंग्रजीमधलं अक्षर आहे तर आपण जर बघितलं की एसची सुरुवात जी असते ती पहिल्यांदा फ्लॅट असते म्हणजे तुमच्याकडे आधी काहीच नसतं, मग ते एसला पहिलं वळण येतं, मग तुमची तिथून ग्रोथ होते, मग पुन्हा तुमचा दुसरा वळण येतं आणि मग तुमचा तो एस पुरा होतो। तर मी जेव्हा बघतो उद्योजकांशी, आता सॅटर्डे क्लब असेल किंवा उद्योग अनुभव प्रतिष्ठान या संस्थामध्ये पण मी कार्यरत आहे, तर बऱ्याचदा उद्योजक काय करतात की सुरुवातीचा एक त्यांचा उत्साह असतो किंवा सुरुवातीचं त्यांचं ज्ञान असतं, त्यांची एक प्रत्येकाची कपॅसिटी असते, तर काही वर्षांमध्ये 1-2 वर्षामध्ये पहिला
जो टर्नओवर असतो तो आमचासुद्धा पितांबरीचं आम्हाला आठवतं आहे, 3 वर्ष आम्हाला लागली होती की 1 कोटीचा टर्नओवर आम्हाला पार करण्यासाठी. आणि मग बरेच जगात समजा मी ठाण्यामध्येच राहिलो असतो तर 1 कोटीच टर्नओवर आम्ही घेऊन बसलो असतो कदाचित, तो आता 30 वर्षानंतर 5 ते 10 कोटी झाला असता. पण आम्ही तसं न करता महाराष्ट्रभर आम्ही गेलो, म्हणजे आमचं जे काही एक स्वप्न होतं ते पूर्ण भारतभर FMCG म्हटल्यानंतर फास्ट ग्रोईंग ही कंपनी आहे किंवा फास्ट मुव्हिंग गुड्स आहेत आपली, तर ती भारतभरने जगभर आपल्याला न्यायला पाहिजे. तर हे आमचं स्वप्न पहिल्यापासूनचंच होतं आणि त्याच्यामुळे मग आम्ही तो एस जो होता तो पहिल्या एसला आम्ही मग दुसरा एस जोडला, म्हणजे त्या एसच्या डोक्यावरती आपण जर का दुसरा एस जोडला तर तिथून परत सुरुवात होते. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर मग गुजरातला तो एस सुरू झाला, कर्नाटकात पुन्हा एस सुरू झाला, असं ते भारतभर आम्ही गेलो. आणि ते एक आपण पितांबरीचं एक बघितलं असेल का मागच्या याच्यामध्ये की एक असा प्रसंग आला आयुष्यामध्ये की 10 कोटी टर्नओवर होता आणि तिथे मनोहर जोशी त्यावेळी अवजड उद्योगमंत्री होते आणि जागतिक मराठी चेंबरची एक तिथे कार्यशाळा होती आणि त्याच्यामध्ये विचारलं की 100 कोटी टर्नओवर असलेले किती उद्योजक आहेत, तर मला असं वाटलं की भरपूर लोकं जर असतील तिथे. आणि तो यशवंत भुवन दादरला तो कार्यक्रम होता, मी मागे वळून बघितलं तर एकही हात वरती नव्हता आणि मला आश्चर्य वाटलं की एवढ्या 1000 उद्योजकांच्या त्या कार्यक्रमामध्ये एकाचाही 100 कोटी टर्नओवर नाही. मनोहर जोशी साहेबांनासुद्धा वाईट वाटलं आणि मी त्यांना भेटलो आणि तेव्हाच निश्चय केला की 100 कोटी टर्नओवर आपला झाला पाहिजे. आणि मग त्याच्याप्रमाणे सगळ्या प्रकारची आम्ही रचना केली आणि भारतभर लॉन्चिंग करण्याचं जे काय तिथे तिथून जी प्रेरणा मिळाली त्या कार्यक्रमातून आणि आमचा 2015 साली आम्ही 100 कोटी टर्नओवर आम्ही पूर्ण केला. माझा तुम्हाला पुढचा प्रश्न सर असा आहे की पितांबरी शायनिंग पावडरपासून हा सगळा प्रवास सुरू झाला होता, मग हा जो सगळा प्रवास आहे हा प्रवास आज 82 प्रॉडक्टपर्यंत येऊन पोहोचलेला आहे, हा जो विस्तार झालेला आहे या विस्ताराविषयी सांगा. आपण एखादी संकल्पना घेऊन आपण पुढे जायला लागतो, वेगवेगळ्या कार्यक्रम आपण सहभागी होत असतो, समाजाचं एक प्रकारचं वर्तमानपत्रांमधनं वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राममधनं आपण बघत असतो की चढता सूरज धीरे धीरे ढलता आहे ढल जायगा, तर जर का ते सूरज जर का खाली जायला नको असेल तर कायम जसं मी म्हटलं तसं ग्रोथ ओरिएंटेड आपल्याला कंपन्यांनी राहायला पाहिजे. आणि तसंच पितांबरीचीसुद्धा आमची मानसिकता आम्ही तयार केली होती. आता एका डिव्हिजनमधून आपण होमकेअरमधून हेल्थकेअर, हेल्थकेअरमधनं ॲग्रो, त्याच्यानंतर आम्ही जेव्हा वेगवेगळ्या लोकांशी संबंध आमचा आला त्यावेळी असं लक्षात आलं की आपण एन्व्हायरमेंट पण बघतो आहे आणि आत्ता वातावरण बदल किंवा जे आपण म्हणतो आहे की जे प्रदूषणामुळे सगळं जे काही गोष्टी घडत आहेत तर त्याचा आपण काय त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो का. आणि त्याच्यातून मग आमच्या लक्षात आलं की सोलार डिव्हिजन आहे किंवा झाडं भरपूर लावली पाहिजे, तर त्याच्यातनं ॲग्रो डिव्हिजनलाचा जन्म झाला. आणि मग एकदा सुरू केलं की ते प्रॉफिटमध्ये आलं पाहिजे, कारण बिझनेस इज प्रॉफिट हे म्हटलेलंच आहे. मग आणि ती टीम पण आपल्याला पाहिजे, मग नेतृत्व विकास आपल्याला करता आला पाहिजे. आणि मग त्याच्यातून सॉफ्टवेअरसुद्धा जन्माला आलं, कारण जेव्हा आमच्याकडे 500 लोकांचा सेल्समनचा फोर्स आला तेव्हा सगळे जे DSR ते मुलं होती त्या वेगवेगळ्या गावातून ते आम्हाला इथे भारतभरातून पाठवत असत, त्याचं सगळ्यांची डेटा एंट्री करून ॲनालिसिस करेपर्यंत खूप वेळ जात असे. मग आम्ही पितांबरीच्या सॉफ्टवेअर डिव्हिजननी आमच्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं आणि त्याचे ॲप तयार करून आम्ही सगळ्या मोबाईलवरनं सगळ्या सेल्समनना आम्ही ते दिलं. आता हे लक्षात आलं की एवढं चांगलं आपल्याला संध्याकाळी 8 वाजता पूर्ण 500 लोकांचा सेल किती झाला, सेकंडरी किती झालं, प्रायमरी सेल किती होणार, उद्या आपण किती सेल करणार, जो सेल कमी झाला आहे तो भरून काढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ही सगळी सोल्युशन्स आम्हाला मिळाली. आणि माझ्या असं लक्षात आलं की ही सोल्युशन उद्योजकांना जर का आपण दिली की जे FMCGमध्ये आत्ता त्यांनी सुरुवात केली आहे आणि दुकानदारांचा पण डेटाबेस जर का त्यांना देता आला तर ते सुद्धा आपल्यासारखेच मोठे होऊ शकतील. आणि त्याच्यातूनच आमच्या सॉफ्टवेअर DigiCare डिव्हिजनचा जन्म झाला. तर मंडळी पुन्हा भेटू एका छोट्याशा ब्रेक नंतर. पितांबरी गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे, अनेक नवनवीन क्षेत्रांमध्ये पितांबरी आता आपला विस्तार करत आहे. सोलर एनर्जी हा त्यातलाच एक पार्ट, त्याचप्रमाणे IT हा त्यातलाच एक पार्ट, याविषयी सांगा. ही जी विस्ताराची नीती आहे त्याविषयी सांगा. जेव्हा माझ्या लक्षात आलं की कॉस्ट कटिंग हा सुद्धा एक विषय होता आणि जसं मी म्हटलं की एन्व्हायरमेंट पूरक, तर मला असं दिसलं की जशी मोबाईलची क्रांती झाली तसं मला असं एक देशासाठीचं एक स्वप्न आहे की इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपण म्हणतो की वीज ही सर्व उद्योजकांची किंवा सर्व ग्राहकांची बेसिक गोष्ट आहे, तर वीज जर का जसं मोबाईलसारखी जर का स्वतंत्र झाली तर त्याला ते सरकारीकरण त्याचं जे होतं आधीचं ते जर का ओपन झालं तर खूपच मोठी बदल भारतामध्ये किंवा आर्थिक याच्यामध्ये होऊ शकतो. पितांबरीने आम्ही असं ठरवलं की आपले जे सगळ्या फॅक्टरी आहेत त्याचं पहिल्यांदा सोलारीकरण करून घ्यायचं, कारण आम्हाला साधारण 10 लाख रुपयाचं महिन्याला इलेक्ट्रिसिटीचं बिल येत होतं.
आणि मी असं विचार केला की जर का आपण सोलार लावलं, आम्ही कॅल्क्युलेशन केलं, तर आत्ता आम्हाला संपूर्ण सगळ्या आमच्या ज्या काही फॅक्टरी आहेत, म्हणजे आसाममधली असेल, जयपूरमधली असेल, बडोद्यातली फॅक्टरी असेल, दापोलीतली असेल, ठाण्याची फॅक्टरी आहे, तर ह्या सगळ्यांमध्ये आमची आता 8 लाखाचं आमचं जवळजवळ सेव्हिंग होत आहे. मी आपल्याला काही न करता महिन्याला 8 लाख म्हणजे 12×96 म्हणजे 1 कोटी रुपयाचं आम्ही सेव्हिंग आत्ता पितांबरी करते. मगाशी जसं म्हटलं तर हेच सोल्युशन. मग आम्ही काय केलं, आमचे सगळे सप्लायर्स होते, आम्हाला केमिकल सप्लाय करणारे आहेत, आम्हाला पॅकेजिंग मटेरियल सप्लाय करणारे आहेत, रॉ मटेरियल वेगवेगळे सप्लाय करणारे आहेत, तर त्यांना आम्ही हे सगळं सांगितलं की पितांबरींनी असं असं सोलारीकरण केलेलं आहे, तर तुम्हीसुद्धा जर का सोलारीकरण करत असेल तर आम्ही तुम्हाला कन्सेशनल रेटमध्ये आम्ही तुम्हाला देऊ. आणि त्यांचे पैसे आमच्याकडेच असल्यामुळे, त्यांनी मटेरियल दिलेलं असल्यामुळे आम्हाला तो धोका नव्हता की हे पैसे देतील की नाही, कारण एक आमची एकमेकांची पार्टनरशिपच होती. आणि तिथे ते सक्सेसफुल झाल्यानंतर आम्ही मग बाहेरच्या लोकांसाठीसुद्धा आम्ही सोलारचं घेऊन गेलो. आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की जवळजवळ 10 मेगावॅटपर्यंतची कामं आम्ही आत्तापर्यंत 2 वर्षामध्ये पुरे केलेली आहेत. आणि आता आमचं जे ऑर्डर बुक आहे हे पुढल्या वर्षासाठी पूर्णपणे फुल झालेलं आहे. व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी जपणं हे पितांबरीचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. अनेक संस्थांना पितांबरीच्या माध्यमातून कायम मदतीचा हात पुढे करण्यात आलेला आहे. सर, आपण दापोली परिसरामध्ये उद्योगाचं विकासाचं एक नवीन मॉडेल तयार केलेलं आहे, एक ॲग्रो मॉडेल तयार केलेलं आहे, त्याविषयी हे जे मॉडेल आहे याविषयी थोडंसं विस्ताराने सांगा. जसं मी सांगितलं की बाबांचा जन्म राजापूर तालुक्यामध्ये तळवडे गावी झाला आणि आम्ही साहजिकच लहानपणापासून दर मे महिन्यामध्ये आणि दत्तजयंतीला आम्ही कोकणामध्ये जात असो. आणि मला असं एक लक्षात आलं की कोकणातली जी हवा आहे, तिथला जो काही निसर्ग सौंदर्य आहे, ते कायमच मला प्रेरणा देत असे. आणि मग आम्ही जेव्हा उद्योगाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही दर वर्षाचं एप्रिलच्या आधी मार्चमध्ये ब्रेनस्टॉर्मिंग सेशन आम्ही घेत असो, तर ते आम्ही मुद्दामहून दापोलीला किंवा तळवड्याला आम्ही घ्यायचो. तर तिथलं जे एक वातावरणाचाच परिणाम एवढा छान व्हायचा की अनेक गोष्टी तिथे सुचतात, शांतपणा आपल्याला मिळतो, निसर्गाशी जवळ जेव्हा आपण जातो तर त्याची जी काही एक वेगळ्या प्रकारचा जो आनंद आहे तो आपल्याला मिळतो. आणि मग मी लक्षात आलं की आपण आपलं इथे जर का आपल्याला वारंवार यायचं असेल दर महिन्याला, तर आपण इथे काहीतरी उद्योग चालू केला पाहिजे. आणि मग ती ॲग्रो डिव्हिजनची संकल्पना माझ्या मनामध्ये आली. आमचे मित्र संजय यादवराव, तर दरवर्षी ते कोकण महोत्सव करत असायचे, तर त्यांच्याबरोबरसुद्धा अलिबागपासून ते सर्व कोकणात फिरत असताना कुठले कुठले उद्योग आपल्याला करता येतील आणि कोकणातला आंबा काजू शिवाय आपल्याला काही वेगळं करता येईल का, आणि आम्ही शोध घेत होतो. आणि त्यावेळी मग आम्ही आसाममध्ये सुद्धा आम्ही गेलो होतो आणि नुकतंच त्यावेळी बांबू हा गवत प्रकार म्हणून डिक्लेअर केला गेला. आणि मग आम्ही अनेक बांबूच्या जाती तिकडे आणल्या, उदबत्ती आम्ही चालू केली. आणि उदबत्तीला आम्ही जिथे व्हिएटनाम आणि चायनामधून आम्ही ज्या स्टिक्स इम्पोर्ट करत होतो, तर असं मनामध्ये आलं की आपण स्वदेशीचं आपण पुरस्कार करणारे आहोत, तर ह्या बांबू आपल्याला तिथे कळत असेल किंवा मांडगा बांबू हा कोकणामध्ये मिळत होता, तर त्याच्याऐवजी तुरडासुद्धा आपण जर का लावला आणि हे स्वदेशीचंच आपण जर का स्टिक जर का आपण केला तर अनेक लोकांना रोजगार मिळेल. आणि ते आता आम्ही मोठ्या प्रमाणावरती बांबूची लागवड केलेली आहे. त्याचप्रमाणे कोकणचा जो मेवा आहे, तर त्या वस्तू ज्या आहेत, म्हणजे कैरी आहे, तर जसं टॉमॅटो सॉस असतो तसं कैरी सॉस करता येईल का, खारवलेले काजू आपल्याला करता येतील का, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे जे काही फूड प्रोडक्ट आहेत, आंब्याचा जो काही स्वाद आहे आंब्याचा एक वेगळ्या प्रकारचा, त्याच्यापासून म्हणजे तेच गोष्टी न करता काहीतरी वेगळी वाट आपण योजून इथे उद्योजकता निर्माण करता येईल का. आणि मला सांगायला आनंद वाटतो की दापोलीमध्ये साखळोली गाव जे आहे ते आम्ही दत्तक घेतल्यासारखंच आहे. आणि तळवड्याचं सुद्धा जे आमचं गाव आहे, तळवडे आणि तामणं, तर तिथे मोठ्या प्रमाणावरती आम्ही ॲग्रो डिव्हिजनची स्थापना केलेली आहे. आणि आपल्याला मला सांगायला आनंद वाटतो की सुरुवातीला आम्ही ऊसाचं तिथे आम्ही हे घेतलं होतं पीक, तर ऊसाचं आपण रुचियाना जागरी पावडर आपण बनवलेली आहे आणि तो गूळ आम्ही जेव्हा कोल्हापूरला नेऊन विकला तेव्हा कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी तोंडात बोटं घातली की कोल्हापूर हे गुळासाठी प्रसिद्ध आहे, तर तुम्ही कोकणात गुळ पावडर बनवली आणि तुम्ही कोल्हापूरमध्ये तुम्ही येऊन विकताय, तर त्यांनासुद्धा खूप आश्चर्य वाटलं आणि आम्हाला खूप आनंद झाला. तर अशा प्रकारची 3-4 उत्पादनं आम्ही घेऊन पुढे गेलो आणि अजून बरेच काही उत्पादनं, म्हणजे काळी मिरी असेल किंवा जायफळ असेल, तर अशा प्रकारची शेती, पण शेती नुसती न करता त्याचं प्रोसेसिंग करून जर का आपण मार्केटिंग केलं तर त्याला व्हॅल्यू ॲडिशन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि आज जवळजवळ 3 गावांमध्ये 100-100 तरुण आणि तरुणींना किंवा महिलांना तिथे रोजगार मिळालेला आहे. आणि अशा प्रकारचा उद्योग त्या तिथे एन्व्हायरमेंटला किंवा तिथल्या निसर्गाला न त्रास देता आपण जर का करू शकलो त्याचा मला जास्त आनंद वाटतो. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये अनेकांचे व्यवसाय कोविडमुळे बंद पडलेले आहेत, अनेकांना व्यावसायिक अडचणींना
सामोरं जावं लागतं आहे. पितांबरीला देखील व्यावसायिक अडचणींना सामोरं जावं लागलं असेल, मात्र पितांबरीने या काळात देखील विकास साधला आहे. हेच हे जे कशा पद्धतीने तुम्ही गेले वर्षभर कार्य करत होतात. आपण बघतो की प्रत्येक संकटामध्ये एक संधी लपलेली असते, आणि पॅन्डेमिकमध्ये जेव्हा आम्ही सुरुवात झाली तेव्हा आम्हालासुद्धा सगळेजण तसे काळजीत होतो, कारण आमचे सेल्समन बाहेर जाऊ शकत नव्हते. मग त्याचवेळी आपण ऑनलाईन सेलची जी विक्रीची जी व्यवस्था होती त्याचा जन्म झाला. प्रवर्तक आपण वाढवले, त्याचप्रमाणे फ्रँचायझीचं मॉडेल आपण एक त्याच काळामध्ये आपण डेव्हलप केलं, आणि त्या याच्यामध्ये फूड आणि औषधं ह्या दोन वस्तूंना अत्यंत मागणी होती किंवा त्याला बंदी नव्हती. की पोलीससुद्धा फूडची जर का गाडी असेल आणि जर का औषधांच्या गाड्या असतील तर ते अडवत नव्हते. तर त्या दोन डिव्हिजनचा आम्ही सेल खूप वाढवला. आणि मला असं वाटतं की त्याचवेळी जे काही चिंतन केलं तर मला नेहमी असं वाटतं की आता जे 2022 सुरू आहे आणि कॅच 22 अशा प्रकारची एक इंग्लिशमध्ये संज्ञा आहे, म्हणजे डायलमा की बाबा आपण जर का घरी बसलो तर धंदा होणार नाही आणि बाहेर जर का आपण गेलो तर करोना होईल, अशी सगळ्यांची एक भीतीची मानसिकता होती. तर उद्योजकांना नेहमी हा दोन्ही सिच्युएशनचा त्यांना की आपण जर का जाहिरातीमध्ये आपण खर्च केला तर आपला प्रॉफिट कमी होईल आणि जाहिरातच केली नाही तर आपली विक्री होणार नाही, तर अशा प्रकारचे अनेक डायलेमा आपल्याला समोर जायला लागतात आणि अनेक उद्योजकांना जायला लागतात. पण डिसिजन मेकिंग जो आहे, म्हणजे आपल्याला असलेल्या पैशांमध्ये आपण जास्तीत जास्त जाहिरात कशी करू शकतो ह्याचा फारच कमी लोक विचार करतात. आणि त्याची जी इफेक्टिव्हिटी आहे, म्हणजे आपला जो उद्योग आहे हा प्रिंटमधनं आपण जाहिरात केली तर आपला सेल वाढेल का, आपण टीव्हीवरती गेलो तर आपला सेल वाढेल का, आपण सोशल मीडिया हे जे काय नवीन त्या पॅन्डेमिकमधूनच जन्माला आलेला एक मीडिया आहे तोसुद्धा त्याच्यामध्ये त्याला जास्त विस्तार झाला तर तिथे आपण जर का जाहिरात केली तर आपला सेल वाढेल का, तर या गोष्टींचा विचार करून जर का उद्योजकांनी ठरवलं तर मला असं वाटतं खूप चांगलं त्यांचा विक्री वाढू शकते. तर मंडळी पुन्हा भेटू एका छोट्याशा ब्रेक नंतर. पितांबरीने आपलं एक नवीन मॉडेल डेव्हलप केलेलं आहे, ते म्हणजे पितांबरी फ्रँचायझी मॉडेल. त्याचप्रमाणे पितांबरी त्यांचे प्रवर्तक देखील नेमत आहे. या माध्यमातून कशा पद्धतीने आपण विक्री वाढवत आहात त्याविषयी माहिती द्या, आणि याचा जे फ्रँचायझी घेतील किंवा जे प्रवर्तक बनतील त्यांना कशा पद्धतीने फायदा होतो आहे. अनेक आपण बघतो की मॉल्सचं जे काही प्रचंड संख्येने मॉल्स वाढत आहेत की ज्यांच्याकडे ज्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडे प्रचंड भांडवल आहे आणि मॉलच्यामुळे ते जे काही डिस्काउंट देत आहेत त्यामुळे दुकानांचा सेल खूपच कमी झालेला आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे ॲमेझॉनसारख्या कंपन्या असतील तर त्यांच्यामध्ये त्यांचं ते विक्री वाढवण्याचं ते करणारच आहेत. मग दुकानदारांनी त्याला तोंड कसं द्यायचं, तर त्याच्यामध्ये मला असं मनातमध्ये आलं की दुकानदारांची विक्री वाढण्यासाठी पितांबरीची आमची जी आम्ही उत्पादनांची संख्या 82 आणि जवळजवळ त्याचे सगळे SKU जर का केले तर ते 200 आमची संख्या आहे. म्हणजे कुठल्याही दुकानामध्ये जर का पितांबरीची सगळी उत्पादनं जर का ठेवता आली, कारण पितांबरीचे 3 प्रमुख विभाग आहेत, ते एक होम केअर आहे, हेल्थ केअर आहे आणि फूड आहे. तर फूडसाठी काही लायसन्स घ्यायला लागतात. औषधाची दुकानं औषधांच्या दुकानात मिळतात आणि जनरल होम केअरचे प्रोडक्ट सगळ्या दुकानांमध्ये मिळतात. तर एकाच दुकानामध्ये ही जर का आपल्याला सगळी ठेवता आली तर त्याचं आम्ही फ्रँचायझी असं त्याला मॉडेलचं नाव दिलं. आणि 2 रॅक म्हणजे साधारण 70 ते 80 square feet जर का दुकानदारांकडे जागा असेल आणि त्यांनी जर का आमचे फ्रँचायझीचे 2 रॅक तिथे ठेवले तर त्याच्या दुकानामध्ये साधारण आमचा जो अनुभव आहे आत्तापर्यंत जवळ 50 franchises आमच्या देऊन झाल्या तर साधारण 20% त्यांच्या गिरायकांची त्याच्यामध्ये वृद्धी होते आणि सेलमध्ये त्यांच्या साधारण 15 ते 20% तेवढाच त्यांचा विक्री वाढ होते आणि फायद्यामध्ये सुद्धा भर पडते. तर हे फ्रँचायझी मॉडेल आम्ही त्यांना दिलं आणि त्यांना आम्ही उद्युक्त करण्यासाठी आम्ही दापोलीला तिथे आम्ही आमचं एक रिसॉर्ट तयार केलेलं आहे. तर पहिले जे कोण तिथे विक्री वाढ करतील त्या लोकांना त्यांच्या फॅमिलीसकट त्या फ्रँचायझी जे ओनर आहेत त्यांना फ्री आम्ही आमच्या रिसॉर्टला यायला त्याला परवानगी दिली. त्यामुळे फॅमिलीबरोबर हे दुकानदार नेहमीच आपल्याला माहिती आहे की कुठेही ते 24 तास त्या दुकानामध्येच अडकलेले असतात. तर फ्रँचायझी करत असताना त्यांना दापोलीसारख्या ठिकाणी जाऊन रिसॉर्टचासुद्धा त्यांना आनंद घेता आला. आणि त्याच ठिकाणी आम्ही बंगलोची पण एक स्कीम आम्ही तयार केलेली आहे की 101 bungalows आम्ही तिथे बांधण्याचं एक स्वप्न घरकुलाचं पण तिथे ठेवलेलं आहे. बऱ्याचदा काय असतं की बिल्डर असतात ते बंगले मानतात आणि निघून जातात, तर पितांबरीच्या रिसॉर्टच्या समोरच बरोबर ही बंगल्यांची स्कीम आहे आणि खूप चांगल्या प्रकारचे 6 designs बंगले तिथे उपलब्ध आहेत आणि आता त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जवळजवळ 10 ते 15 bungalows तिथे बुक झालेले आहेत, कारण पॅन्डेमिकमध्ये लोकांना असं बरेच लोक सांगायचं की आता कुठे जायचं तर गावच नाही, तर आम्ही बंगले ज्यांना घेत आहेत जे ज्यांनी घेतलेले आहेत त्यांना गावच आपण दिलेलं आहे साखळेली त्यासारख्या ठिकाणी आणि खूप त्या लोकांना तिथे आनंद घेता येईल. तर माझं आव्हान आहे की कुठेही पितांबरीशी जर का फ्रँचायझीच्या माध्यमातून किंवा बंगल्यांच्या माध्यमातून रिसॉर्टच्या माध्यमातून दर्शक जोडू शकतात.
गेल्या 33 वर्षांपासून पितांबरी बाजारामध्ये आहे. गेल्या 33 वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक संस्थांना पितांबरीच्या माध्यमातून मदत झालेली आहे. या सगळ्या कालावधीमध्ये काही अतिशय टचिंग अशा प्रकारचे अनुभव ग्राहकांकडून येत असतात, असे काही अनुभव सांगा. बरेचदा आपण ग्राहकच जे असतात तर कधीकधी असं होतं की गुळाची पावडर आहे आपली किंवा आम्ही रुपेरी नावाचं आमचं एक प्रॉडक्ट आहे, तर रुपेरी वापरत असताना एका ग्राहकाला असं लक्षात आलं की त्यांनी त्याचं स्टेनलेस स्टीलचं बेसिन होतं आणि त्याच्यावरती त्या रुपेरी जे आहे तर त्याच्यामध्ये काही माइल्ड ॲसिड्स वापरलेली होती आणि त्याचं क्रोमियम खराब झालं. तर त्याने मला फोन केला, तर आमचं जे आधी जो ग्राहक कक्ष होता ते त्यांना दाद देत नव्हते. मग माझा मला फोन आला, मी लगेच घेतल्यानंतर त्यांना विचारलं, तर मी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला बेसिन बदलून देऊ, म्हणजे रुपेरीच्या बाटलीची किंमत आहे फक्त 50 रुपये आणि बेसिनची किंमत जवळजवळ 1500 रुपये असेल, तर आपल्याकडनं चूक झाली तर आपण ते बदलून दिलं पाहिजे. तो ग्राहक पण तो वेगळ्या प्रकारचा होता, तो म्हणाला की प्रभुदेसाई साहेब मला तुम्ही बेसिन बदलून नको आहे, तुम्ही जे बाटलीवरती जे तुम्ही छापलेलं त्यात तुम्ही लिहायला पाहिजे की काचेच्या बाऊलमध्येच तुम्ही रुपेरीनी भांड वस्तू चांदीची साफ केली पाहिजे, म्हणजे बाकीच्या ग्राहकांचं नुकसान होणार नाही. आणि त्याने आभार मानले की तुम्ही एका रुपेरीच्या ह्याच्यासाठी बेसिन बदलायला पण तयार झालात. आणि मला असं वाटतं की त्या परीक्षेमध्ये ग्राहकांच्या आपण जर का पास झालो तरच आपली विक्री वृद्धी होऊ शकते किंवा लोकं आपल्याला चांगल्या प्रकारे साथ देऊ शकतात. ग्राहक हाच देव म्हणूनच आम्ही पितांबरीचं आमचं ब्रीदवाक्य आहे. नक्कीच सर, तुम्ही जो ह्या कस्टमरचा जो फीडबॅक सांगितलेला आहे हा कुठल्याही बिझनेसच्या मालकाला, कुठल्याही बिझनेसमॅनला हा निश्चितपणे प्रेरणादायी आहे. तर हे होते पितांबरी उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर रवींद्रजी प्रभुदेसाई. पितांबरीला 33 वर्ष पूर्ण होत आहेत, रविसरांचा वाढदिवस आहे, या अनुषंगाने आपण त्यांचा इंटरव्ह्यू केलेला आहे. सर, आमच्याशी बोललात, वेळ दिलात, त्याबद्दल धन्यवाद.